व्यवहार झाल्या त्याचे मिनिट्स करून कदंबाकडे डायरेक्टर ऑफ ट्रान्सपोर्टाकडे सगळ्यांनी सही मारून दवरी दिल्ले आशिल्ले आणि त्याचप्रमाणे वचपाचे आशिल्ले। तसे गोवा बागायतदारान आपली जागा दिली 100 स्क्वेअर मीटर त्यांनी बी दिल्ले, त्यांचा व्यवहार आम्ही ठरवलो आणि होय व्यवहार ठरवलो। गव्हर्नमेंट इज कंटिन्युअस प्रोसेस, जे किती ठरवता त्या पद्धतीने वचपाक जाय। सत्ता कोणाची हो, सत्तेर कोणीही हो, हो प्रोसेस असा। आता ज्याका सगळे मिनिट्स सर्टिफाय करून सगळे मुख्यमंत्र्याकडे त्यांनी पावयले पंचायतीन, त्यातून काय गैर येना। येतो व्हडलो बस स्टँड आणि सगळ्यो सुविधा खातीर मल्टिपल सुविधा आशिल्लो कित्याक केलो? माशेल्या सारख्या गांवांत खूप जागो ना, एक कडेन पोलीस स्टेशन बांदपाचे, एक कडेन इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट बांदपा खातीर किंवा एक कडेन आनी लायब्ररी बांदपा खातीर जागो ना, किंवा एक कडेन पार्किंगा खातीर। सो मल्टी एक्टिविटी प्लॅन करून बांदिल्लो आसा सगळ्या एक कडेन, कारण जागो नाशिल्लो। ज्याचे कडेन 10,000 जागा आशिल्ली कदंबा कडेन आणि आमची 1,200 स्क्वेअर मीटर पंचायतीची जागा आशिल्ली, 10 जणांत ह्यो सगळ्यो ऍक्टिव्हिटी बसना म्हणून ती फक्त 1,200 स्क्वेअर मीटर घेतली आणि त्या बदलात पंचायतीक सगळे अधिकार दिले। फिश मार्केट, फुलां मार्केट, भाजी मार्केट, पंचायत, इवन जी लायब्ररी, ती लोकल लायब्ररी रस्त्यार असा थंयच ती लायब्ररी शिफ्ट करपाक दिल्ले, पूण ह्यांनी त्याचा दुसरो अर्थ काढला। ह्या आयच्या आमदाराक आणि मंत्र्याक कितें जालां? आमी केल्लें पसंद ना कांयच, आपूण कितें तरी मोठें करता अशें दिसता ताका, पूण तो कांय करना। ताका संवय आसा ते टेबला वयलें केळें खावपाचें, आपूण दुसरे भशेन कितें तरी केलें म्हूण दाखोवपाचें, पूण सगळी जनता तें वळखल्लें आसा। आमकां कांय आमी निस्वार्थीपणान काम केलां। आज जे प्रोजेक्ट करून जे कमिशन खाता तशें आमी केन्ना कमिशन खावना, हें मुद्दम हांव नमूद करतां। कोणाकडल्या एक पयसो खावना आपली मतदारसंघा इतलीं कामां आमी केलीं आणि आज हें आपूण खायनासतना हें जें खाता आणि लोकांक अडचणी हाडटा। आज विपिकेची परिस्थिती कितें गेली ती तुमकां खबर आसा। हो हेचे वयल्यान त्यांचे विचार कशे आसा आणि ते खंयच्या विचारान आणि वाटेन वचपाक सोदता हे जनतेकूय कळना, सगळ्याकूच कळना। ते ह्या फुडल्या 2 वर्सांत आनीकूय क्लियर जाता। 10 वर्सां ह्या प्रियोळ मतदारसंघात तेणी प्रतिनिधित्व केलें। जो मनीस 10 वर्सां आसून बस स्टँड जर लोकार्पण करपाक जर शकले ना जाल्यार हे मनशान कशे तरेचें डॅवलपमेंट केल्लें आसा हें सगळे जनतेक खबर आसा। बस स्टँड फावंडेशन घातले तो पूर्ण केलो म्हणजेच तो लोकां खातीर उपयोग पडले ना, कारण तेजे जे सोपस्कर जे आशिल्ले सनद मेळोवपाचे पासान इलेक्ट्रिसिटी कनेक्शन, वॉटर सप्लाय कनेक्शन, हेल्थाचे जे एनओसीस जे आसा, ह्यो सगळ्यो काही गोष्टी सनद मेळोवपा खातीर लागतात, पंचायतीचे ऑक्युपन्सी लागतात, पूण हे मेळोवपा खातीर 2 वर्सां लागली, कारण मुळातूच ह्या बस स्टँडाची बुनियाद जी आसा ती फॉल्सली रॉंगली घातलेली आशिल्ली। जे किक क्लिक जाल्ले आसात आणि किक ऑफ जाल्ले आसात तेजे हांव त्यांना जाहीर आव्हान करतां की खंयच्या प्रोजेक्टा खातीर त्यांच्यांनी सोपस्कर केल्ले आशिल्ले, कितले एनओसी त्यांच्यांनी घेतिल्ले आशिल्ले, खंयचे टेंडर वेळाचेर त्यांच्यांनी टेंडर केले, टेंडरिंग प्रोसेस केल्लो आशिल्लो, हे सगळें त्यांच्यांनी दाखयचें। कारण ह्या लोकांनी म्हजो मॅनिफेस्टो जेन्ना हांवें 2012 जेन्ना हांव निवडणुकीक लढलो आशिल्लो त्या वेळाचेर हांवें म्हजे मॅनिफेस्टोक ह्यो सगळ्यो काही गोश्टी म्हणल्यो। हांव म्हणपाक शकता की हो म्हजो प्रोजेक्ट ह्यांनी कॉपी केलो म्हणून हांव डायरेक्ट आरोप करता, पूण हांवें हे म्हजे मॅनिफेस्टोक 2012 आणि 2017 घातिल्ले हांवें आज प्रूव करून दाखयले आसा। म्हजो मॅनिफेस्टो आज 95% आज हांवें कंप्लीट केल्लो आसा। म्हणजेच हांकां विकास म्हणल्यार कितें, हांकां 10 वर्सां केन्ना जमले ना पयली ते आमी आज 3 वर्सां 2.5 वर्सांचे कार्यकिर्ती भितर करून दाखयलेले आसा, म्हणजे हांचो जळजळटा, हांकां जळटा, हांचो जळफळाट जाल्लो आसा। कारण ह्या लोकांनी फाटली 10 वर्सां आणि ह्या मडकयच्या तेणी 21 वर्सां फक्त कमिशन आणि पर्सेंटेजी कामा खातीर काम केले, त्याच पर्सेंटेजी खातीर आणि त्याच कमिशनान लोकांक लाचार केले। मडकय मतदारसंघान कितें नवे प्रोजेक्ट आसले हेवूय मडकयच्या लोकांक खबर आसा, म्हणूनच ह्या लोकांनी लोकांची दिशाभूल करपा खातीर खबर ना। तुम्ही जर खरंच जर त्यांनी विकास जर केलो असो जर म्हणटा जाल्यार प्रियोळचे लोक एका 5,000 मतांनी एका खोले करचे नाशिल्ले। म्हजे संबंद गोयच्या जनतेक, खास करून म्हज्या प्रियोळ मतदारसंघातल्या भावांक भयणांक, मडकय मतदारसंघातल्या त्याच बरोबर शिरोडेच्या भावांक भयणांक, फोंडेच्या लोकांक सगळ्यांक हात जोडून विनंती आहा
की या लोकांपासून चार पावलं पैस रावात. हे लोक जे असतात पय नी, हे लोक फोणा घालणारे लोक असतात, कारण त्यांच्यानी ते आज शिवरेज मारला ते फोण काढिले असतात, पळून तिथून मरण अशी तरेची वृत्ती ह्या लोकांची जाऊन असा. आणि म्हणूनच ह्या प्रवृत्ती जी असा त्या प्रवृत्तीचे विरोधान लढपा खातीर तुम्ही सज्ज जावचे. तुमच्या भावी पिढी खातीर, तुमच्या भुरग्यां खातीर मुखार जर बरे जर दिसतं जातले जाल्यार ह्या हे जे गटर जे आहा त्या गटरांत आज धुवून उडपाची गरज आसा. म्हणजेच लोकांनी आज विचार करपाचे आसा, हे फक्त दिशाभूल करपा खातीर मुखार आयिल्ले आसा. म्हणजेच म्हजे सारको लेक तांचो विरोधक मनीस आसूं हे उलोवपाक शकता, पूण आज दीपक पाउस्करा सारको त्यांच्याच पक्षांत निवडून आयलो तोच मनीस आज आरोप करता. म्हणजेच ह्या लोकांनी जनतेचो पैशांचो आज इबाड केल्लो आसा, ट्रेजरीचेर आज ताण आयिल्लो आसा. खरें म्हणल्यार दीपक पाउस्कराच्या जाग्याचेर जर हांव आशिल्लो न्ही जाल्यार हेजी हांव चवकशी करता आशिल्ना. म्हजे दीपक पाउस्कराक खूब विनंती आहा, चवकशी लावची, कारण ह्या लोक 1,800 कोटीचो हो स्कॅम जो आसा तो कोणाचो पैसो हेजेरूच चर्चा करची.